सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. May I come in, ma'am? Yes, come in. नमस्कार. तुम्ही परत तुम्ही माझी अपॉइंटमेंट न घेता, परमिशन न घेता माझ्या ऑफिसमध्ये का? मॅडम एक मिनिट शांत व्हा. मला माहिती आहे की तुमची अपॉइंटमेंट न घेता मी आज पण आलोय, पण आज मात्र तुमची परमिशन घेऊनच आलेलो आहे. सो थोडा वेळ फक्त हवा होता, तुमचा थोडा वेळ मिळेल मला प्लीज. पुन्हा माझ्यावरती भलते चलते आरोप करणार नसाल, भांडणार नसाल आणि शांतपणे बोलणार असाल तर माझ्यापाशी वेळ आहे, बसा. मी इथे भांडायला आलोच नाही आहे मॅम. अर्थात मला मान्य आहे की जे काही घडलं चुकीचं घडलं ते घडायला नको होतं. चूक तुमची होती, म्हणजे माझी पण होती, की मी पण तुमची परवानगी नसताना घरात माणसं घेऊन घुसलो. पण शुभ्रा मॅडमने खूप छान सोल्युशन दिलं आणि सगळं सॉर्टेड आहे आता. काय मिस्टर गोखले, सगळं सॉर्टेड झालं असं मलाही वाटतंय, पण तुम्हाला वाटतंय का तसं? नाही तर तुम्ही आलाच नसतात माझ्या ऑफिसमध्ये. ऑफकोर्स नाही, इथे येण्याचं कारण असते आहे की आता तुमच्या कंपनीत माझी माणसं काम करणार. तुमची कंपनी बांधली जात असताना त्यांची पण घरं बांधली जाणार, बरोबर ना? त्यामुळे आता आपल्याला एकत्र काम करावं लागेल. सो तुम्ही जे प्रॉमिस केलंय ते व्यवस्थित फॉलो केलं जातंय की नाही? म्हणजे मी तुमच्या आणि तुमच्या कामाच्या मध्ये येणार नाही, प्रोजेक्टच्या मध्ये येणार नाही, पण ते प्रॉमिस त्या त्या पद्धतीने फॉलो होत आहे ना, माझ्या लोकांची कुठली गैरसोय होत नाही आहे ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी मला इथे यावं लागेल सतत. हे बघा मिस्टर गोखले, मला असं वाटतं तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाही. विश्वास आहे मॅम, पण हा प्रश्न जबाबदारीचा आहे जी मी उचलली आहे माझ्या लोकांची. आणि कसं आहे मॅम की आता आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल तर मनात कुठलीही अडी न ठेवता आपण छान पॉझिटिव्ह वेने एकमेकांच्या बरोबरीने काम करणं हे चांगलं आहे, आपल्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आणि माझ्या माणसांसाठी सुद्धा. आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी, क्लिअर कट बोलण्यासाठी जिथे आलोय की आता आपण एकत्र छान काम करूया, जे काय जुनं घडलंय ते सगळं विसरून जाऊया आणि पॉझिटिव्ह होऊन छान काम करूया, एक नवी सुरुवात करूया. ठीक आहे, ओके. ओके, नमस्कार, मी अनुराग गोखले, गरजू लोकांच्या वेलफेअरसाठी काम करतो. अनुराग, हे बघा मिस्टर गोखले, ऑफकोर्स आय नो यू. हा काय पोरकटपणा करताय तुम्ही? पोरकटपणावरून एक गोष्ट अजून आठवली, प्लीज मे आय? एक सेकंड. मिस्टर गोखले तुम्ही काय करताय एक्झॅक्टली? तुमचं फक्त एक कागद घेणार आहे मी इकडनं. मिस्टर गोखले, ओके, थँक्यू. हा एक पोरकटपणा की ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं. आता का माझी सकारात्मक आणि हसरी सुरुवात होईल. हाच माणूस जो माझ्याशी इतका भांडत होता. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आत्ताच ऍप डाउनलोड करा.